नमस्कार, आपल्या रुचकर जेवण मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण लसुणी आलू पालक म्हणजेच लसणाची बटाटा पालक भाजी बघतोय। चला मग रेसिपी सुरू करूया। इथं मी कढईत पाणी उकळायला ठेवलंय। पालक मी स्वच्छ धुवून घेतलाय, एक जुडी पालक घेतलाय। आता हा पालक आपल्याला 2 मिनिटं शिजवून घेते मी। पालक छान शिजवून घेतलाय। आता आपण पालक काढून घेऊया। पालकावर मी अगदी थंडगार पाणी टाकते, म्हणजे आपल्या पालकाचा हिरवागार रंग अगदी छान राहतो। पालक आता मी मिक्सरच्या भांड्यात घेते, पालक दळून घेते। पालक बघा, एकदा फिरवून घेतले छान एकदम, पण खूप बारीक पेस्ट नाही करायची, असं केलं छान भाजी होते। कढईत 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा जिरं टाकते, 1/2 चमचा हिंग टाकूया। इथे एक मोठा कांदा बारीक कापून ठेवला आहे, त्याबरोबर 1/2 चमचा आल्याची पेस्ट टाकूया। लसूणी पालक हे म्हटल्यावर इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक कापून ठेवल्या आहेत। त्यातला 1/2 लसूण मी आत्ता टाकते, नंतर 1/2 टाकणार आहोत आपण। आलं, लसूण आणि कांदा आपल्याला 2-3 मिनटं तरी छान परतून घ्यायचं आहे। कांदा थोडा लालसर परतल्यानंतर त्यात आपण मसाले टाकूया। इथं मी 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1/2 चमचा गरम मसाला टाकते। आता हे मसाले पण छान परतून घ्यायचे। आता आपण इथं मी 2 बटाटे असे जार स्लाईसमध्ये कापून ठेवले, ते आता परतून घेऊया आपण। बटाटे छान 1/2 मिनिटं तरी परतून घेतले, कारण आपण बटाटे तळून नाही घेतले। 1 ते 1.5 मिनिटं मी बटाटे छान परतून घेतले। तुम्हाला बटाटे तळून घालायचे असतील भाजीत, तुम्ही घालू शकता, पण मी जास्त कमी तेलात करते भाजी, म्हणून मी असे बटाटे परतून घेतले। इथं मी 1 टमाटा बारीक कापून घेतलाय। भाजीला चवीप्रमाणे मी आत्ताच टाकते, म्हणजे आपले टमाटे आणि बटाटे छान शिजून जातील। 1/2 मिनिटं मी झाकण ठेवून बटाटे शिजू देते। 1-2 मिनिटं झाले, आपल्या भाजीला बघा छान तेल सुटले आणि बटाटे पण अर्धे तरी शिजून गेले। आता आपण ह्या स्टेजला आपण जो पालक दळून ठेवला आहे तो टाकूया। आपण ज्या भांड्यात पालक दळला होता त्यात मी 1/2 कप भरून पाणी टाकले। ते पाणी मी या भाजीत टाकते, म्हणजे आपला बटाटा आणि पालक शिजायला पाणी तर थोडं लागणारच आहे आपल्याला। भाजी छान हलवून दिली आहे आणि आता पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची आहे। 2-3 मिनिटं झाले, आपली भाजी बघू शकता। आपण पाणी टाकलं होतं ते पण शिजायमध्ये बरंचसं गेलेलं आहे। आपले बटाटे पण छान शिजून गेले आहे। आपली भाजी एकदम तयार आहे। आता मी गॅस बंद करते, आता आपण तडका देऊया भाजीला। इथं मी 1 लहानसा पॅन ठेवला आहे, त्यात आपलं तूप टाकते मी। 1-1.5 चमचा तूप टाकते। तुम्हाला आवडत असेल तर तूप टाका, नाही तर तेलाची फोडणी दिली, तडका दिला तरी चालेल। तूप गरम झाला की इथं बारीक केलेला लसूण आणि इथं सुक्या मी लाल 2 मिरच्या घेतल्या आहेत। आता हा तडका छान आपल्याला होऊ द्यायचा आहे। आपला तडका तुम्ही बघू शकता एकदम छान तयार आहे। लसूण पण असा गोल्डन ब्राऊन झाला आहे। आता मी यात 1/2 चमचा लाल मिरची पावडर टाकते। इथं मी भाजी काढून घेतली आहे। आता हा तडका आपण भाजीवर असा देऊया। भाजी बघू शकता तुम्ही काय दिसते, बघा आपली भाजी एकदम तयार आहे। लसुणी बटाटा पालक, लसुणी आलू पालक। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा। आपल्या रुचकर जेवण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशा छानशा रेसिपीमध्ये। तोवर बाय बाय।